नमस्कार मित्रहो, मी प्रवीण कुंभार, प्रवीण कुंभार आर्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, तुम्हाला अशा अनेक नवीन नवीन व्हिडिओ पाहावयास मिळतील. मित्रहो, आपण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक दुसरा एक व्हिडिओ पाहूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. मित्रांनो, तो होता शंखनादाचा व्हिडिओ. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवपूजा किंवा आरती झाल्यानंतर शंख वाजवण्याची परंपरा आहे. तर ही परंपरा का आहे तर याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मला एका ठिकाणी गोष्ट सांगावीशी वाटते. तर मध्यंतरी एक मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसाठी मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासण्यासाठी एक स्पायरोमीटर दिला. आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता आपण स्पायरोमीटर या उपकरणाने आपण काय करतो, चेक करतो. तर मी तो स्पायरोमीटर घेतला आणि त्याच्यामध्ये काय केलं, जोरात फुकल्यानंतर समजलं की बाबा त्या लिमिटमध्ये जर तो स्कोर आला तर आपलं जे फुफ्फुस आहे ते योग्यरीतीने काम करतं. तर मित्र हो, आपण जो शंखनाद करतो तर शंखनादामध्ये आपण खूप जोरामध्ये काय करतो, आपण शंखामध्ये काय करतो, असे फुकतो. आणि फुकल्यामुळे काय होतं तर आपली जी फुफ्फुसाची कार्यक्षमता असेल तर ती कार्यक्षमता काय होते, सुधारते. आणि त्याच्यानंतर हृदयाची जी रक्ताभिसरण संस्था असते ती सुस्थितीत चालते. त्याच्यासोबत आपली जी पचन संस्था आहे ही पचन संस्था देखील काय होते, अतिशय उत्तमरित्या कार्य करते. मित्र हो, हेच आपल्या ऋषीमुनींनी काय केलं आहे, हजारो वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं आहे. पण काहींना काय वाटेल की पूजा झाल्यानंतर किंवा आरती झाल्यानंतर शंख वाजवणे म्हणजे हा एक अंधश्रद्धेचा भाग असेल. मित्र हो, हा अंधश्रद्धेचा भाग नाही. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे ऋषीमुनी आहेत त्या ऋषीमुनींनी सण असतील, उत्सव असतील, हे का साजरी करायचे याच्या पाठीमागे काही वैज्ञानिक कारण आहेत. तर शंख का वाजवायचं तर त्याच्या पाठीमागे हे कारण आहे की शंख वाजवल्यामुळं आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यासोबत तुमचं जे शरीर आहे ते शरीर काय राहतं, सुस्थितीत राहतं. शरीर सुस्थितीत राहतं म्हणजे काय होतं तर त्याच्यामध्ये तुमची जी फुफ्फुसाची कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता वाढते. त्यासोबत तुमचं जे हृदय आहे त्या हृदयाची जी रक्ताभिसरण संस्था आहे ती योग्यरित्या कार्य करते. त्याच्यानंतर तुमच्या शरीरातील जी पचन संस्था आहे ती पचन संस्थासुद्धा काय होते, उत्तमरित्या कार्य करते. तर इतके आपले फायदे आहेत. ज्या व्यक्तींना मनोविकार झाला असतो तर त्यांना शंखनादाची साऊंड थेरपी ही उपचार पद्धती वापरली जाते. तर अशा पद्धतीने हे शंखनादाचे फायदे आहेत. आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला हजारो वर्षापूर्वी आपले सायंटिस्ट म्हणजेच जे ऋषीमुनी आहेत त्या ऋषीमुनींनी सांगितली. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशा अनेक परंपरा आहेत किंवा अनेक सण आणि उत्सव आपण साजरे करतो त्याच्या पाठीमागं या ऋषीमुनींनी काहीतरी काय केले आहे, एक चांगली अशी भावना त्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्यामुळे ते सुरू केले आहे. तर मित्रांनो, आपण आरती केल्यानंतर किंवा पूजा केल्यानंतर जेव्हा आपण शंखनाद हा आपण केला पाहिजे, कारण तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. शंख वाजवण्यापाठीमागं ऋषीमुनींचा हेतू काय होता तर आपले जे मनुष्य आहे किंवा जो मानव आहे तो मानवाचं शरीर त्याच्यासोबत त्याचं जे मन आहे सुदृढ राहावं, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. मित्र, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.